मी गणेश रामराव शिंगे राहणार नांदेड येथील रहिवाशी असून नांदेड वगळा शहर महानगरपालिकेमध्ये एक कर्मचारी म्हणून मी कार्यरत आहे आनंदकुंज या ठिकाणी येण्याचा यो योग मला योगायोगाने दोन हजार एकवीस साली आला होता मी गेल्या दोन वर्षाच्या अगोदरसुद्धा आनंदकुंजला येऊन दहा दिवसाचं मी या ठिकाणी शिबिर केलं आणि यावर्षीसुद्धा दिनांक कालच्या आठ दिवसापासून या ठिकाणी मी शिबीर करत आहे मला या ठिकाणी माझ्या डाव्या डोळ्याला काचबिंदूचा गुलोमाचा आजार होता आणि माझं वजन अनावश्यकपणाने जास्त वाढलं होतं तर त्याचा त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी मी आनंदकुंज या ठिकाणचं नैसर्गिक स्थळ निवडलं आहे आणि माझ्यासोबतच माझी पत्नी जयश्री आणि माझी मेहुनी ललिता आणि तिची मुलगी आणि माझी पण मुलगी यांनीसुद्धा या आनंदकुजमध्ये प्रवेश घेऊन त्यांनीसुद्धा आठ दहा दिवसाचं या ठिकाणी शिबिर घेतलेलं आहे त्याचा उपभोग घेतलेला आहे या आठ दिवसामध्ये डॉक्टर नितीन पाटील सराच्या माध्यमातून आम्हाला मला सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत योगा ब योगा करून योगा शिकविणं आणि योगामध्ये योगामध्ये भागीदारी करून घेणं त्याच्यानंतर या ठिकाणी परिसरामध्ये आम्ही फिरून बघितला असता अतिशय नैसर्गिक पूर्ण वातावरण आहे म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी नैसर्गिक वायू आम्हाला प्राप्त झालेला आहे जे आम्ही आमच्या राहत्या घरी राहत्या निवासस्थानी राहत्या गावी याचा आम्ही कधी उपभोग घेतला नाही आणि शहरी भागातल्या वाहनाच्या वर्दळीमुळं तिथल्या प्रदूषणामधून जे काही शरीराला व्याध्या होतात त्या व्याध्यातून मुक्त होण्यासाठी आनंद कुंज एक महाराष्ट्रामध्ये एक असं स्थळ आहे ज्या ठिकाणी एक वेळेस जे कोणी येईल त्या ठिकाणी वारंवार येण्याचा तो व्यक्ती प्रयत्न करेल कारण या ठिकाणी माळ रान आणि झाडं फुलं आणि इथलं वातावरण सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री सात वा आठ वाजेपर्यंत अतिशय नैसर्गिक वातावरण आहे अतिशय सुंदर वातावरण आहे ज्याने करून की मन अतिशय संपन्न होईल आणि एक दिनचर्या संसार कुटुंब असल्यामुळे आनंदकुंज सोडावं लागत आहे खरं खरं तर अंतकरणातून मनातून आनंदकुंज सोडू वाटत नाही त्याचं कारण असं आहे या ठिकाणी माणूस एक वेळेस आल्यानंतर एवढा रमतो कारण या ठिकाणी वातावरण एवढं छान आहे की इथून जावं वाटत नाही परंतु संसाराचा भाग आहे नोकरीचा भाग आहे आणि वैयक्तिक जीवन असल्यामुळं आनंदकुंजला अलविदा करावा लागत आहे परंतु भविष्यामध्ये मी या ठिकाणी वचन देतो पुन्हा पुढच्या वर्षी येऊन मी आनंदकुंजमध्ये दहा दिवसाचं पुन्हा शिबिर घेऊन मी माझ्या मुलाला पुन्हा मुलीला आणण्याचा मी प्रयत्न करीन असं मी या ठिकाणी मी वचन देतो डॉक्टर नितीन पाटील साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन करतात खरोखर ईश्वराचे बोल तसे त्यांनी आम्हाला शिकवतात की जीवन काय आहे शरीर काय आहे मनुष्याचं आयुष्य काय आहे खरोखर या ठिकाणी येऊन आम्हाला जीवनाचं महत्त्व कळते या याबद्दल मी शिंगे परिवाराच्या वतीनं डॉक्टर नितीन साऱरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आनंदकुंज आनंदकुंच्या परिवाराचं सर्वाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार